नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. मुंबईकडून रस्त्यामार्गे कल्याणकडे येताना कल्याणच्या प्रवेशद्वारावर गेली अनेक वर्ष दिसून येणारा आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा मोठा निर्णय घेऊन महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी कल्याण पश्चिमेतील नागरिकांना कोरोना कालावधीत एक अमूल्य भेट दिलेली आहे. कल्याण पश्चिम येथे लाल चौकी परिसरात असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता आता संपली होती. या डम्पिंग ग्राउंडमधील दुर्गंधीचा सामना कल्याण पश्चिम येथील नागरिकांना करावा लागत होता. आता हे डम्पिंग ग्राउंड बंद केल्यामुळे कल्याणकरांची डम्पिंग ग्राउंडमधून येणाऱ्या असह्य दुर्गंधीतून सुटका झाली आहे. कल्याणमधील नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचा या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला असून कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक प्रकाश लेले, कल्याणमधील प्रख्यात दुकानदार प्रफुल्ल गवळी, डॉक्टर केदार परांजपे, बाजारपेठ परिसरातील ज्वेलर्स पारसमल जैन, रिकबचंद जैन यांनी आज आयुक्त दालनात समक्ष येऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचा सत्कार केला. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.